गंगापूर तालुक्यात हरिण काळवीट रांडुकर यांनी उच्छान मांडला असून शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकांचे नुकसान होत असल्याने शासनाने त्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा छत्रपती युवा सेनेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यात हरिण आणि काळवीट रांडुकर मोठ्या प्रमाणात असून आतापर्यंत हरिण काळवीट आणि रांडुकर या वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांची ऊस सोयाबीन मूग भुईमूग मका मिरची आणि इतर विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. यामुळे संबंधित विभागाने अद्याप हरिण काळवीट रांडुकर आणि वन्य प्राण्यांचा कुठलाही बंदोबस्त केला नाही. रांडुकर शेतकऱ्यांवर हल्ले करत आहे आणि आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली नाही. मुख्य वन संरक्षण विभागाने हरिण काळवीट रांडुकर यांचा बंदोबस्त करून आतापर्यंत गंगापूर तालुक्यातील सातही मंडळे शेतकऱ्यांच्या विविध मालाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास छत्रपती युवा सेना तहसीलदार कार्यालयासमोर 8 दिवसानंतर ढोल बाजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती युवा सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर छत्रपती युवा सेनेचे मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पराड, नवनाथ मंडलिक, गोकुळ सिरसाट, प्रकाश नेमाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. इब्राहिम शेख, MCN News गंगापूर.